नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिरेक्ट मुद्दामध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण संघ लोकसेवा आयोगाबद्दल माहिती बघणार आहे. आयोगाची रचना, संघ लोकसेवा आयोगाचं स्वातंत्र्य आणि आयोगाचं कार्य हे मुद्दे आपण व्यवस्थित समजून घेऊ. चला तर मग लगेच डिरेक्ट मुद्द्याला सुरुवात करू. भारतामध्ये केंद्र स्तरावरती संघ लोकसेवा आयोग म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSC, तर राज्य स्तरावरती राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन SPSC स्थापन करण्याची तरतूद ही घटनेमध्ये आहे. आयोगांना स्वतंत्र घटनात्मक दर्जा म्हणजेच इंडिपेंडंट कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस आहे. आपण जर आयोगाच्या स्थापनेचा इतिहास बघितला तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1919 कायद्याच्या तरतुदीनुसार 1926 केंद्रीय लोकसेवा आयोग स्थापन करण्यात आला. 1935 कायद्याने संघराज्य लोकसेवा आयोगाबरोबरच प्रांतिक लोकसेवा आयोग आणि 2 किंवा अधिक प्रांतांसाठी संयुक्त लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. संघ लोकसेवा आयोगाची जी रचना आहे ती आपण आता समजून घेऊ. घटनेतील कलम 315 संघराज्यासाठी 1 लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC असेल अशी तरतूद आहे. कलम 316 संघ लोकसेवा आयोगाची रचना, सदस्यांची नेमणूक आणि पदावधी याबद्दलच्या तरतुदी आहेत. संघ लोकसेवा आयोगामध्ये 1 अध्यक्ष व अन्य सदस्य असतील आणि त्यांच्या नेमणुका या राष्ट्रपतींमार्फत केल्या जातील. घटनेमध्ये अन्य सदस्यांच्या संख्येबाबत काहीही सांगितलेलं नाही, म्हणजेच त्यांची संख्या ही राष्ट्रपतींमार्फत ठरवली जाईल. घटनेमध्ये सदस्यांसाठी विशेष पात्रता सांगण्यात आलेली नाही. फक्त एवढंच सांगण्यात आलंय की एकूण सदस्यांपैकी किमान निम्मे सदस्य असे व्यक्ती असावेत ज्यांनी नियुक्तीच्या वेळी भारत सरकारच्या किंवा कोणत्याही राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील अधिकारपद निदान 10 वर्ष तरी धारण केलेलं असावं. घटनेने आयोगाचे अध्यक्ष व अन्य सदस्यांच्या सेवासर्ती ठरवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना दिलेला आहे. जर अध्यक्षपद रिक्त झालं तर राष्ट्रपती आयोगाच्या कोणत्याही सदस्यांची नेमणूक ही हंगामी अध्यक्ष म्हणून करू शकतात. नवीन अध्यक्ष पद ग्रहण करेपर्यंत किंवा अनुपस्थित अध्यक्ष हजर होईपर्यंत हे हंगामी अध्यक्ष म्हणून काम करतात. आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा पदावधी त्यांनी पद ग्रहण केल्याच्या तारखेपासून 6 वर्ष किंवा वयाची वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. राष्ट्रपती त्यांना पदावधी संपण्याच्या आत कलम 317(3) सांगितलेल्या पद्धतीनुसार पदावरून दूर करू शकतात. आयोगाचे अध्यक्ष तसंच सदस्य त्यांचा पदावधी समाप्त झाल्यानंतर त्या पदावरती पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात. कलम 317 संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व अन्य सदस्य यांना त्यांच्या पदावरून केवळ राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे गैरवर्तनाच्या कारणावरूनच दूर करता येईल अशी तरतूद आहे. राष्ट्रपतींना ही गोष्ट सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवावी लागते. सर्वोच्च न्यायालय कलम 145 अंतर्गत जी पद्धती सांगण्यात आलेली आहे त्यानुसार चौकशी करते आणि चौकशीनंतर न्यायालयाने अशा अध्यक्ष किंवा सदस्याच्या गैरवर्तनाच्या कारणास्तव पदावरून दूर केलं पाहिजे असं जर राष्ट्रपतींना कळवलं तर राष्ट्रपती त्यांना त्यांच्या पदावरून दूर करू शकतात. आता आपण संघ लोकसेवा आयोगाचं स्वातंत्र्य काय आहे तर हे बघूयात. आयोगाचं पहिलं स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्रपती आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांना केवळ घटनेत सांगितलेल्या पद्धतीनुसारच दूर करू शकतात. त्यामुळे एक प्रकारे त्यांना पदावधीची सुरक्षा देण्यात आलेली आहे. दुसरं महत्त्वाचं स्वातंत्र्य असं की त्यांच्या सेवाशर्तींमध्ये त्यांना हानिकारक असा बदल हा त्यांच्या नियुक्तीनंतर केला जात नाही. आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचे पगार, भत्ते, पेन्शन यासहित सर्व खर्च हा भारताच्या संचित निधीवरती प्रभारित आहे. आणि तुम्हाला ही गोष्ट माहीत असायला हवी की या खर्चावरती संसदेमध्ये मतदान होत नाही. आयोगाचं चौथं स्वातंत्र्य असं आहे की पद ग्रहण संपल्यानंतर आयोगाचा अध्यक्ष
भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील कोणतीही नोकरी करण्यास पात्र असणार नाही. त्याचप्रमाणे आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य आपला पदावधी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याच पदावरती पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतील. आता आपण संघ लोकसेवा आयोगाचं कार्य व्यवस्थितपणे समजून घेऊ. घटनेच्या कलम 320 आयोगाची कामं सांगितलेली आहेत. पहिलं काम म्हणजे अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा आणि केंद्रशासित प्रदेशांच्या लोकसेवा यांच्यामध्ये नियुक्ती करण्याकरता परीक्षा घेणं. दुसरं काम आहे कोणत्याही दोन किंवा अधिक राज्यांनी जर विनंती केली तर ज्या सेवांसाठी विशेष अर्हता असलेले उमेदवार आवश्यक आहेत त्या सेवांच्या परीक्षांसाठी त्या राज्यांना मदत करणं. तिसरं महत्त्वाचं काम एखाद्या राज्याचा राज्यपाल यांच्या विनंतीनुसार आणि राष्ट्रपतींच्या संमतीने त्या राज्यांच्या सर्व किंवा काही गरजा पूर्ण करणं. नागरी सेवांमध्ये व नागरी पदावर भरती करण्याच्या पद्धतीबद्दल आयोग हा सरकारला सल्ला देऊ शकतो. नागरी सेवांमध्ये व पदांवर नियुक्ती करताना आणि बढत्या देताना व एका सेवेमधून दुसऱ्या सेवेत बदल्या करताना जी तत्व पाळावी लागतात त्याबद्दल आयोग सरकारला सल्ला देतो. पुढचं महत्त्वाचं काम असं आहे की उमेदवारांच्या नियुक्त्या, बढत्या किंवा बदल्यांसाठी उमेदवारांच्या योग्यतेविषयी सरकारला सल्ला देणं. 1 जास्त काळाच्या तात्पुरत्या नेमणुकीसंबंधी तसंच नेमणूक कायम करण्याविषयी सरकारला सल्ला देणं. पुढचं महत्त्वाचं आयोगाचं काम ते म्हणजे सेवा काळामध्ये वाढ, एक्सटेन्शन ऑफ सर्व्हिस आणि काही निवृत्त लोकसेवकांच्या पुनर्नियुक्तीबाबत जे मुद्दे आहेत तर त्याबद्दल सरकारला सल्ला देणं हे सुद्धा आयोगाचं काम आहे. आणि राष्ट्रपतींनी आयोगाकडे विचारासाठी पाठवलेल्या इतर कोणत्याही गोष्टीबद्दल सल्ला देणं हे सुद्धा या आयोगाचं काम असणार आहे. संघ लोकसेवा आयोगाबद्दल आपण जी माहिती बघितली त्यावरती आधारित एक सिंपल सेल्फ अनालिसिस क्वेश्चन हा तुम्हा सर्वांसाठी, ज्याचा आन्सर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचे. प्रश्न असा आहे की केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा निर्धारित कार्यकाल, पहिला ऑप्शन आहे 6, दुसरं राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत, तिसरं 6 किंवा वयाची 65 जे आधी असेल तो, आणि चौथं 5 किंवा वयाची 62 जे आधी असेल ते. या प्रश्नाचं आन्सर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आपल्या आजच्या डिरेक्ट मुद्दामध्ये आपण इथेच थांबू. थँक्यू.